हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी गव्हर्नमेंट जॉब्स यूट्यूब चॅनल या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभाग भरती दोन हजार एकोणीसमधील तांत्रिक तांत्रिक प्रश्न भाग दहा बघणार आहोत त्यामध्ये आपण पशुसंवर्धन परीक्षेत हमकाश येणारे पंचवीस तांत्रिक प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचं एकही प्रश्न सुटायला नको तसंच तुम्ही या प्रश्नांचं जास्तीत जास्त सराव करा जेणेकरून तुमचं एकही मार्क जाणार नाही चला तर न गमावता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपण मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेला प्रश्न बघणार आहोत तर बघा तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न होता मेंढीच्या पशुधनात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता तर खालील ऑप्शन होते तुम्हाला कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर तर त्याचं योग्य उत्तर काय होतं अहमदनगर तर अहमदनगर हा काय आहे महाराष्ट्रातील मेंढीच्या पशुधनात प्रथम क्रमांकाचा जिल्हा आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया आणि या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा नीलक्रांती कशाशी निगडित आहे तर नीलक्रांती कशाशी निगडित आहे ते बघायचे आपल्याला तर खालील ऑप्शन बघा तर खालील ऑप्शन आहे अंडे उत्पादन रेशीम उत्पादन मत्स्य उत्पादन आणि मांस उत्पादन तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन मत्स्य उत्पादन तर नील, नील क्रांती कशाशी निगडित आहे तर ते मत्स्य उत्पादन याशी निगडीत आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दुधासाठी पाळण्यात येणारी महाराष्ट्रातील गायची जात कोणती तर खालील ऑप्शन बघा सोरटी किल्लारी गीर देवणी तर त्याचं योग्य उत्तर काय आहे देवनी ऑप्शन क्रमांक चार देवनी चला तर पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे धवल क्रांती कशाशी निगडित आहे तर खालील ऑप्शन बघा दूध उत् दूध उत्पादन रेशम उत्पादन अंडे उत्पादन मत्स्य उत्पादन तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक दूध उत्पादन म्हणजे काय क्रांती कशाशी निगडित आहे तर ते दूध उत्पादनाशी निगडित आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचं प्रश्न आहे हिमालयात हा प्राणी दूध व मांस उत्पादनासाठी तसेच ओझी वाहण्यासाठी पाडला जातो तर खालील ऑप्शन बघा याक बेल हत्ती रेडा तर याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक याक याक हा प्राणी कशासाठी तिथं दूध व मांस तसंच ओझी वाहण्यासाठी पाडला जातो कुठं तर हिमालय प्रदेशात चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे कोणत्या शेळीच्या दुधात फॅ फै, फॅट्सचे प्रमाण सर्वात जास्त असते तर खालील ऑप्शन बघा सुरती जमनापारी उस्मानाबादी यापैकी नाही तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन जमनापारी जमनापारी या शिडीच्या दुधात काय फॅट्सचे प्रमाण सर्वात जास्त असते चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त अंड्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते तर खालील ऑप्शन बघा गुजरात सिक्कीम आसाम आंध्र प्रदेश तसं तेलंगणासह तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार आंध्र आंध्र प्रदेश ते पण तेलंगणासह सह चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे दूधजन्य पदार्थांच्या निर्यातीत कोणता देश अग्री अग्रणी आहे तर खालील ऑप्शन बघा श्रीलंका ब्रिझील न्यूझीलँड यापैकी नाही तर त्याचं योग्य युग, योग्य उत्तर काय आहे न्यूझीलँड न्यूझीलँड हा काय आहे दूधजन्य पदार्थ निर्यातीत देशातील अग्रेसर काय म्हणजे हा देश अग्रेसर जगातील अग्रेसर देश आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात चिंबा व गडी या बकऱ्या कोणत्या राज्यात आढळतात तर खालील ऑप्शन बघा उत्तरांचल सिक्कीम महाराष्ट्र हिमाचल तर याचं योग्य उत्तर काय आहे हिमाचल प्रदेश तर काय भारतात चंबा व गडी हा बकऱ्या कुठं आद कोणत्या राज्यात आढळतात तर ते हिमाचल प्रदेश या राज्यात आढळत असतात चला तर पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे जाफराबादी हा म्हशीचा प्रकार कोणत्या प्रदेशातून आलेला आहे तर खालील ऑप्शन बघा गिर गुजरात आग्रा उत्तर प्रदेश फिरोजापूर पंजाब पंढरपूर महाराष्ट्र तर त्याचं योग्य उत्तर काय आहे गिर गुजरात तर काय जाफराबादी हे मसेचा प्रकार कोणत्या प्रदेशातून आलेला आहे तर तो गिर गुजरात या राज्यातून आलेला आहे चला चल पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे कोणता मासा बहुतांश मत्स्य शेतकरी पा पाण्यातील अनावश्यक वनस्पतीचा नाश करण्यासाठी वापरतात तर खालील ऑप्शन बघा मांजरी गवत्या गोल्डफिश मासीर महासीर फीस तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन गवत्या गवत्या हा काय मा मासा बहुत्यांश शेतकरी कशासाठी वापरतात अनावश्यक वनस्पतीचा नाश करण्यासाठी वापरत असतात पाण्यातील चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात खालीलपैकी कोणत्या बैलाची जात आदळत नाही तर खालील ऑ ऑप्शन बघा किल्लारी काक्रेज नागोरी आणि थर पारकर तर त्याचं योग्य उत्तर काय आहे खिल्लारी ऑप्शन क्रमांक एक खिल्लारी हे जात आदळत नाही राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या गायीची जात महाराष्ट्रात आदळतात तर खालीलपैकी कोणत्या जाती महाराष्ट्रात आदळतात तर बघा देवनी खिल्लारी डांगी वरीलपैकी सर्व तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे गायची जात काय महाराष्ट्रात आढळत असतात चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय दूध विकास संस्था कोठे आहे तर खालील ऑप्शन बघा वाराणसी लखनऊ आनंद आणि कर्नाल तर त्याचं योग्य उत्तर काय आहे आनंद येथे आहे तर राष्ट्रीय दूध विकास संस्था कुठे आहे आनंद येथे आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त दूध उत्पादनात कोणता राज्य राज्यात होते म्हणजे सॉरी प्रश्न बघा भारतात सर्वात जास्त दूध उत्पादन कोणत्या राज्यात होते तर खालील ऑप्शन बघा गुजरात तेलंगणा महाराष्ट्र उत्तर प्रदेश तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार उत्तर प्रदेश तर भारतामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन उत्तर प्रदेश या राज्यात होते चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतातील पंचवीस टक्के जनावरे टिंबटिंब व टिंबटिंब या दोन राज्यात आढळतात तर खालील ऑप्शन बघा पंजाब व हरियाणा मध्य प्रदेश व राजस्थान मध्य प्रदेश व महाराष्ट्र महाराष्ट्र व पंजाब तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश व महाराष्ट्र तर काय भारतातील पंचवीस टक्के जनावरे मध्य प्रदेश व महाराष्ट्र या दोन राज्यात आढळत असतात चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात पित्त क्रांती कशाशी निगडित आहे तर भारतात पित्तक्रांती कशाशी निगडित आहे तर खालील ऑप्शन बघा दूध उत्पादन अंडे उत्पादन मांस उत्पादन आणि तेलबिया उत्पादन तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार तेलबिया उत्पादन तर क्रांती कशाशी निगडित आहे भारतातील तर तेलबिया उत्पादनासाठी निगडित आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात बर्रारी सुरती व दखनी दक, हे टिंबटिंबचे वान आहेत तर खालील ऑप्शन बघा शेळी कोंबडी मेंढी गाय तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक शेळी तर भारतातील भारतात बर्रारी सुरती दखनी हे शेळीचे वान आहेत चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कोणत्या एक जातीचे बैल चप्पड म्हणून प्रसिद्ध आहे तर काय आहे प्रश्न खालीलपैकी कोणत्या एक जातीचे बैल चप्पड म्हणून प्रसिद्ध आहे तर खालील ऑप्शन बघा गिर डांगी गौडाऊ खिल्लारी तर त्याचं योग्य उत्तर काय खिल्लारी हे खिल्लारी काय जा जातीचे एक बैल काय चप्पड म्हणून प्रसिद्ध आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे जगात सर्वाधिक पानमसी कोठे आढळतात तर खालील ऑप्शन बघा आसाम उत्तरांचल छत्तीसगड गोवा तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक आसाम तर काय जगात सर्वाधिक पानमशी हे आसाम या राज्यात आदळत असतात चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा देश देशात कितवा क्रमांक लागतो तर खालील ऑप्शन बघा पाचवा तिसरा चौथा सहावा तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन तिसरा क्रमांक तर काय कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागत असतो चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे कुक्कुटपालनात भारतात प्रथम क्रमांकाचा राज्य कोणते तर खालील ऑप्शन बघा राजस्थान गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन आंध्र प्रदेश तर काय कुक्कुटपालनात भारतात प्रथम क्रमांकाचा राज्य कोणता आहे तर ते आंध्र प्रदेश हे राज्य आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे ऑपरेशन प्लड कशाशी निगडित आहे तर खालील ऑप्शन बघा लोकर उत्पादन दूध उत्पादन जल उत्पादन यापैकी नाही तर त्याचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक दोन दूध उत्पादन तर काय ऑपरेशन का पडल हे दूध उत्पादनाशी काय निगडित आहे चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त लोकर उत्पादन कोणत्या राज्यात होते तर खालील ऑप्शन बघा गोवा छत्तीसगड महाराष्ट्र राजस्थान तर त्याचं योग्य उत्तर काय आहे राजस्थान तर काय भारतात सर्वात अधिक किंवा सर्वात जास्त लोकर उत्पादन हे राजस्थान या राज्यात होते चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे काकरेज या जातीच्या गायीचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या विशेषणाने बरोबर सांगित सांगितले जाते तर खालील ऑप्शन बघा धिपाड बुटकी किरकोळ मध्यम बांध्याची तर त्याचं योग्य उत्तर काय आहे धिपाड तर, तर कांकेर जाती या जातीच्या गायीचे वर्णन धिपाड या विशेषणाने बरोबर सांगितले जाते चला तर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न तर बघा पुढचा प्रश्न का काय आहे राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना कधी झाली तर खालील ऑप्शन बघा एकोणीसशे बहात्तर सॉरी ऑप्शन क्रमांक दोन चुकलं आहे त्याच्यामध्ये पाहिजे होतं एकोणीसशे पासष्ट काय पाहिजे होतं एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे अठ्याहत्तर त्याचं त्याचं योग्य उत्तर काय होतं एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्टला काय राष्ट्रीय डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची काय स्थापना झाली तर मित्रांनो तुम्हाला पुढे एक प्रश्न दिला आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे बघा पुढील तुम्हाला जो कमेंट करायचा आहे तो प्रश्न काय आहे खालीलपैकी कोणत्या दुधाचे वर्ण औषध व आरोग्यवर्धक केले जाते तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की याचं योग्य उत्तर काय आहे आणि याचं उत्तर मी तुम्हाला पुल्या पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला तसंच जे नवीन मित्रमंडळी असतील ते आमच्या एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनकरिता बेल ऑकनला प्रेस करा तसेच आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तसंच टेलिग्रामवरती आम्ही पशुसंवर्धन अपडेट असे टेलिग्राम पशुसंवर्धन विभागकरिता टेलिग्राम चॅनलसुद्धा तयार केले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर तुम्ही ते जॉईन करून घ्या तसंच अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एम पी एस सी गवर्मेंट जॉब्स यूट्यूब चॅनलमध्ये जा त्याच्या त्याच्यामध्ये तुम्हाला पशुसंवर्धन विभाग करी संबंधित काय प्लेलिस्टसुद्धा तयार आहे आणि ते त्याच्यामध्ये भरपूर जवळपास तीस ते चाळीस व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तिथे तुम्ही सर्व व्हिडिओ बघून घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला